सांगलीत शिक्षक संघटना आणि संस्था चालकांनी शिपाई पदाची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा शासन निर्णयाचे जीआर फाडून निषेध आंदोलन केलं. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांमध्ये शिपाई पदाची भरती करण्यावर बंदी घातली आहे. जर शिपाई पदाची भरती करायचीच असेल तर महिना 5000 रुपयाच्या मानधनावर हे पद कंत्राटी पद्धतीने भरावे असा जीआर काढला आहे. या जीआरच्या विरोधात विविध शिक्षक संघटना आणि संस्था चालकांनी सांगलीच्या राम मंदिर चौकात यासंबंधीचा जीआर फाडून निषेध आंदोलन केलं. हा निर्णय अन्यायकारक असून समाज घटकाला सोबत घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचा इशारा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, रावसाहेब पाटील, रघुनाथ सातपुते, प्राध्यापक तुकाराम मेटकरी, मकरंद कुलकर्णी, नागर गोजे यांच्या विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाची फाडाफाड करून आणि शासनाचा निषेध नोंदवलेला आहे. खरं तर गेली जवळपास 20 वर्ष महाराष्ट्र शासनानं शिक्षणासंबंधी जे निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय अत्यंत अन्यायकारक असून शिक्षण संस्था चालकांना, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करणं देखील त्यांनी अशिक्षण दाखवलेलं आहे. शिपायांच्या नेमणुका, लिपिकांच्या नेमणुका गेली 20 वर्ष झालेल्या नाहीत आणि आता खऱ्या अर्थानं शिपाई लिपिक प्रत्येक शाळेमध्ये नेमण्याची गरज असताना त्यांनी कंत्राटी पद्धतीनं, रोजंदारी पद्धतीनं शिपाईची नेमणुका करण्यासंबंधीचा हा निर्णय घेऊन जनतेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे.